बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित लेबर कॉलनी येथील सदनिका आणि घरे काढण्यास अखेर आज भल्या पहाटे सुरुवात झाली. लेबर कॉलनी येथील रहिवाशांनी स्वतःहून आपले सामान अन्यत्र हलवले होते. भाऊक झालेल्या रहिवाशांनी एकदाची लेबर कॉलनी सोडली, यावेळी ते कमालीचे भाऊक झाले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच दिसत होते. त्याचे कारणही तसेच, कारण त्यांची तिसरी पिढी येथे वास्तव्यास होती. त्यांच्या निघून जाण्याबरोबर गत 65 वर्षाच्या खानाखुना क्षणार्धात इतिहास जमा झाल्या. 19 एकर परिसरात उभे राहिलेल्या या वसाहतीत 338 सदनिका आणि घरे होती. याची मूळ मालकी शासनाची असल्यामुळे रहिवाशांनी ही जागा मोकळी करावी यासाठी गेल्या 15 वर्षापासून प्रशासकीय प्रयत्न सुरू होते. तर दुसरीकडे स्थानिक रहिवाशांचा कडवा विरोध होता. कोर्ट कचऱ्या झाल्या, मात्र मालकीचा एकही पुरावा नसल्याने न्यायालयाने प्रशासनाच्या बाजूने कौल दिला आणि घरेही तातडीने रिकामी करण्यास सांगितले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडे, पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजन करून ही कारवाई केली आहे. प्रत्यक्षात कोणाचे सामान येथे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांना अवधी देण्यात आला होता. आता घर सोडावे लागणार याची कल्पना आल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत बहुतांश रहिवासी तेथून निघून गेले होते. आज सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात झाली होती. या कारवाईवेळी मनपाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा तगडा फौजफाटा येथे तैनात होता. आम्ही आता लेबर कॉलनी सोडतोय हे खरे, पण 19 एकर जागेचे काय, असा प्रश्नही यावेळी रहिवाशांनी उपस्थित केला होता. मुंबईच्या बिडीडी चाळीच्या धर्तीवर येथील रहिवाशांना पर्यायी सदनिका देण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली, मात्र प्रशासनाने ती मान्य केली नाही. यामुळे 19 एकर जागा बिल्डरांच्या घशात जाते की काय, अशी शंकाही उपस्थित करण्यात येत होती. मात्र तेथे प्रशासकीय इमारत उभारली जाणार असा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे. विश्वासनगर लेबर कॉलनी याच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने 6 तारखेला जजमेंट दिला. त्याच्याआधी उच्च न्यायालयाने जजमेंट देऊन या नागरिकांना घरं खाली करण्यासाठी जानेवारीपासून जवळजवळ 3.5 महिन्याचा कालावधी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या कालावधीमध्ये नागरिकांनी घरं खाली करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी केली नाही. परंतु आता मी त्यांचा आभारी होतो त्या न्यायालयाच्या निर्णयात मान ठेवला. तसंच ही प्रशासन जी कारवाई करतो, ही कारवाई जीर्ण झालेल्या इमारती खाली करणं, याच्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका होणं हे पाहणं, तसंच हा अतिशय बिझी रोड आहे, या रोडवर जाणाऱ्या वाटसरूंच्या जीवालाही धोका होऊ शकतो, कारण मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. त्यामुळे आम्ही कारवाई करतो आणि नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे ही कारवाई अतिशय शांततापूर्ण मार्गाने चालू आहे.